मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक. विविध सूचनांसह आचारसंहितेचं पालन करण्याची दिली ताकीद. किरीट सोमय्या यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दाखल केला होता सोमय्यांविरुद्ध मानहानीचा दावा. आणि 15,000 लाच घेताना एनआयटीचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात. सविस्तर वृत्त. 1 जानेवारीला महाराष्ट्र विधान परिषदेच्या 7 जागा रिक्त होतील. यात नागपूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 1 जागेचा समावेश आहे. बुधवारी जिल्हाधिकारी विमला आर यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलवून आचारसंहितेचं कडक पालन करण्याचे आदेश दिले. त्या म्हणाल्या की निवडणुकीत सत्ता व कुठल्याही सरकारी तंत्राचा दुरुपयोग होणार नाही. तसेच कुठल्याही मंत्र्याच्या स्तरीय बैठकीत सरकारी अधिकारी भाग घेणार नाही व कुठल्याही मंत्र्याला जिल्ह्यात बैठक घेता येणार नाही. जिल्हाधिकारी विमला आर म्हणाल्या की जिल्हा निर्वाचन अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेची अत्यावश्यक बैठकही घेता येणार नाही. या दरम्यान कुठलीही राजकीय घोषणा करता येणार नाही. तसेच आमदार खासदारांच्या निधीतून कोणतंही नवीन कार्य होणार नाही. या संबंधित खर्चावर नजर राहणार असून सोशल मीडियावर अनधिकृत प्रचार, बल्क SMS यासारख्या समाज माध्यमांच्या वापराची माहिती उमेदवारांकडून घेण्यात येईल. ज्या जिल्ह्यांमध्ये विधान परिषद निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे त्यात मुंबई, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, सोलापूर व अहमदनगरचा समावेश आहे. निवडणूक घोषणेनंतर लगेचच जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडण्याचं आवाहनही केलं आहे. आचारसंहिता जो हमेशा की तरह जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया के द्वारा निर्देशित किए गए हैं और निर्देश दिए गए हैं हमें, उसका पालन इस निवडणूक में भी इलेक्शन में भी होगा. और उसके हिसाब से हमारे पास इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया के गाइडलाइंस आए हैं. मुख्य निवडणूक अधिकारी जो है महाराष्ट्र राज्य के, उन्होंने भी हमें डायरेक्टिव्स दिए हैं. जो साधारण तौर पर कुछ नए पॉलिसीज़ हैं या कुछ नए प्रोग्राम्स अनाउंस नहीं कर सकते हैं, रेस्ट हाउस का यूज़ है, व्हीकल का यूज़ है, या कुछ अगर हमें सोशल मीडिया का यूज़ करना है, प्रेस में इंफॉर्मेशन देनी है, प्रोग्राम्स आयोजित करने हैं, व्हीकल्स किस तरह से इस्तेमाल किए जाए, वो यूजुअल रूटीन जो होते हैं उसी का ही इस बार भी हम वही फॉलो करेंगे. और इलेक्शन प्रक्रिया जो है ये 16 नवंबर को नोटिफिकेशन हो जाएगा. लास्ट डे ऑफ नॉमिनेशन जो 23 नवंबर है, इसकी जो स्क्रूटनी की डेट है वो 24th है. विड्रॉल 26 नवंबर को है और इलेक्शन का डेट जो है 10th दिसंबर 2021 को है. इलेक्शन का टाइम सुबह 8 बजे से 4 बजे तक रहेगा. और जो मेंबर्स ऑफ इलेक्टेड बॉडीज़, लोकल बॉडीज़ हैं, ये सारे इसके इलेक्टर्स रहते हैं. साधारणतः कुछ 613 के करीब हमें इन्फॉर्मेशन आई थी. अभी वोटर्स लिस्ट हम फाइनल कर रहे हैं. ज़िला परिषद से, महानगर पालिका से और नगर परिषदों से हमने अब उनके फिगर्स मांगे हैं. ये जल्दी हम फाइनलाइज कर देंगे और उसके हिसाब से सारी वोटिंग प्रक्रिया और इलेक्शन प्रोसेस की जाएगी. गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री तसेच नेत्यांविरुद्ध सातत्याने आरोप करून मोहीम उघडली आहे. त्यामुळे जनतेमध्ये जाणून बुजून काँग्रेसची बदनामी करण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध मानहानीचा आरोप करत दिवाणी व फौजदारी याचिका दाखल केली आहे. यावर नागपूर सत्र न्यायालयाने सोमय्या यांना समन्स बजावत 20 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या यांनीही या प्रकरणी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत लोंढे यांनी म्हटले की सोमय्या यांनी खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारद्वारे वसुली केल्याचा खोटा दावा केला. इतकंच नाही तर यातील 20% हिस्सा काँग्रेसला मिळत असल्याचं एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात सांगितलं. तेव्हा सोमय्याद्वारे केलेल्या आरोपांवर या कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
किरीट सोमय्या हे जाणून बुजून काँग्रेसची बदनामी करत असून पक्षाबद्दल जनतेत चुकीचा संभ्रम निर्माण करत आहेत. या मानहानी दाव्यात लोंढे यांनी भविष्यात काँग्रेस पक्ष व पक्षाच्या कुठल्याही नेत्याची मानहानी होऊ नये म्हणून सोमय्या यांच्यावर स्थायी रूपात प्रतिबंध लावण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी न्यायालयाला केली. सोबतच हा दावा मंजूर करण्याची विनंती देखील न्यायालयाला केली. भारतीय जनता पक्ष सत्तेत नसल्यामुळे निराशेपोटी बिनबुडाचे आरोप करून महाविकास आघाडीची बदनामी करत आहेत असे आरोप लोंढे यांनी केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी नागपूर सुधार प्रन्यासच्या शिपायाला 15,000 लाच घेताना रंगेहात अटक केली. डिमांड व आरएल लेटर काढून देण्यासाठी या शिपायाने लाच मागितली होती. विजय गौरीनंदन सिंह चौहान असे या आरोपीचे नाव असून NIT च्या पूर्व विभागीय कार्यालयात तो शिपाई म्हणून कार्यरत आहे. तक्रारकर्ता हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते इंद्रप्रस्थ नगर परिसरात राहतात. त्यांनी 2007 ते 2008 दरम्यान मौजा भामटी इथे 56 व 57 नंबरचे 2 प्लॉट खरेदी केले होते. त्यांना त्या प्लॉटवर घर बांधायचे असल्यामुळे प्लॉटचे डिमांड लेटर तसेच आरएल लेटरसाठी त्यांनी 27 एप्रिल व 4 ऑक्टोबरला NIT च्या कळमना येथील विभागीय कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर विभागाद्वारे कुठलीही कारवाई न झाल्याने ते तक्रारकर्ता विभागीय कार्यालयात गेले असता त्यांची भेट शिपाई चौहान याच्याशी झाली. चौहानने त्यांना 1 महिन्यात काम करून देतो असं सांगितलं. त्यानंतर विजयने तक्रारकर्त्याला कार्यालयात बोलवून चालानचे 17,000 रुपये मागितले. त्यावेळी तक्रारकर्त्याकडे तेवढी रक्कम नसल्यामुळे त्यांनी विजयला 4,000 रुपये दिले व उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी खामला चौकात नेऊन दिली. त्याची विजयने तक्रारकर्त्याला पावतीही दिली नाही. त्यानंतर विजय चौहानने तक्रारकर्त्याला काम करून देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारकर्त्याने सरळ SEBत विजयविरुद्ध तक्रार केली. प्राथमिक तपासात खात्री झाल्यानंतर इन्स्पेक्टर संजीवनी थोरात यांनी विजयला पकडण्याची योजना आखली. बुधवारी विजयने तक्रारकर्त्याला 50,000 पैकी 15,000 रुपये देण्यासाठी कळमनास्थित कार्यालयात बोलवले असता तक्रारकर्ता तिथे पैसे घेऊन गेला व ACBने विजयला रंगेहात अटक केली. 8 नोव्हेंबरपासून देशात छठ पूजेला प्रारंभ झाला असून प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष षष्ठीला छठ पूजा केली जाते. नागपूर शहरातही 25 हून अधिक ठिकाणी भोजपुरी समाजाच्या महिलांनी अस्त होत असलेल्या सूर्याला अर्घ्य देत पूजा करून तलाव व जलकुंडांमध्ये दीप विसर्जन केले. या पूजेसाठी व्रत करणाऱ्यांनी मंगळवारपासूनच तयारी सुरू केली होती. घराघरात खरणा रस्मसोबत प्रसाद ग्रहण करून व्रताला सुरुवात करण्यात आली. या पूजेची समाप्ती गुरुवारी झाली. 1 वर्षात 2 छठ पूजा साजऱ्या केल्या जातात. पहिली छठ पूजा चैत्र महिन्यात तर दुसरी कार्तिक महिन्यात साजरी केली जाते. चैत्र महिन्यात साजऱ्या केलेल्या पूजेला चैती छठ म्हणतात तर कार्तिक महिन्यात साजऱ्या करण्यात येणाऱ्या छठ पूजेला कार्तिकी छठ पूजा म्हणतात. या पूजेचे व्रत हे 36 तासांचे कडक व्रत असून या काळात लोक पाणी देखील प्राशन करत नाहीत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात दिवसाढवळ्या चोरांनी एका कारच्या खिडकीचा काच फोडून डॅशबोर्डच्या ड्रॉवरमधून 3,90,000 रुपये लंपास केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी चंद्रपूर येथील रहिवासी सचिन अशोकमुळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन भद्रावती इथे कार डेकोरेशनचं दुकान चालवतो, तसेच खाजगी कंपनीत कामही करतो. मंगळवारी दुपारी 2 दरम्यान सचिन कार खरेदी करण्यासाठी वाडी इथे आले होते. त्यांनी आपली कार वाडी परिसरात पार्क केली व ते एका व्यक्तीला चेक देण्यासाठी ऑटो डीलरच्या कार्यालयात गेले. याच दरम्यान बाईकवर बसून 4 आरोपी तिथे आले व त्यातील दोघांनी कारचा काच फोडून डॅशबोर्डच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 3,90,000 रुपये घेऊन पोबारा केला. काही वेळानंतर सचिन कारजवळ वापस आले असता त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी त्वरित घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले व तपास कार्याला सुरुवात केली. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली असून वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले असता त्यांना 4 आरोपी दिसले. पोलिसांना संशय आहे की कोणीतरी टीप दिल्यानंतरच ही घटना घडली, कारण गाडीच्या डॅशबोर्डच्या ड्रॉवरमध्ये पैसे आहेत हे आरोपींना माहीत असणं आश्चर्याची गोष्ट आहे. दिवाळीच्या सुट्ट्यानंतर गुरुवारपासून पुन्हा शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली. मात्र सरकारने आतापर्यंत 1 ते 7 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही, तर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. नागपूर शहरात 8 ते 12 व ग्रामीण भागात 5 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या वर्गांना अजूनपर्यंत अनुमती मिळालेली नाही त्या वर्गांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येतील. शासनाने यंदा 10 व 12 परीक्षा ऑफलाईन घेण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी विभागीय परीक्षा मंडळांना तयारीचे आदेशही देण्यात आले आहेत. यासंबंधित येत्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल व त्यानंतर परीक्षेचं वेळापत्रक घोषित करण्यात येईल. ऑफलाईन परीक्षा असल्यामुळे आता विद्यार्थ्यांना कठोर मेहनत घ्यावी लागेल, तर शिक्षकांना 3 ते 4 महिन्यांच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उचित नियोजन करावं लागेल. शाळांसोबतच गुरुवारी महाविद्यालयेही सुरू करण्यात आली आहेत. महाविद्यालयाचे वर्गही शाळेसारखेच ऑफलाईन व ऑनलाईन होणार असून कोरोनाचे 2 पूर्ण केलेल्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठाद्वारे डिसेंबरपासून हिवाळी परीक्षा घेण्यात येतात, मात्र यावेळी या परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विद्यापीठाने सांगितलंय की जोपर्यंत शासनाद्वारे कुठलाही निर्णय घेण्यात येणार नाही तोपर्यंत विद्यापीठ कुठलीही घोषणा करणार नाही. होऊ शकतं हिवाळ्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षा या ऑनलाईन तर उन्हाळ्यातील परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. शासकीय विलिनीकरण करण्याच्या मागणीसह संपावर गेलेल्या ST कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत असल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान प्रशासनाचे आदेश धुडकावून लावणाऱ्या आणखी 46 ST कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात गणेशपेठ डेपोमधील 10, घाट रोड डेपोचे 9, इमामवाडा येथील 7, रामटेकचे 10 व काटोल डेपोमधील 10 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारी 18 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. कुठल्याही कारवाईला आम्ही घाबरणार नसून मागण्या पूर्ण होतपर्यंत हा संप सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. घाट रोडवर आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांनी सांगितले की जोपर्यंत ST महामंडळाचं शासकीय विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. नागपुरातील गणेशपेठ, घाट रोड व इमामवाडा इथे काम बंद ठेवून आंदोलन करण्यात येत आहे. न्यायालयातर्फे ST कर्मचाऱ्यांना संप संपवून कामावर परतण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी ST कर्मचाऱ्यांना संप थांबवण्याचे आवाहन केले होते, तर दुसरीकडे संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर वातावरण आणखीच पेटले व हा संप मागण्या पूर्ण होतपर्यंत कुठल्याही परिस्थितीत न थांबवण्याचा इशाराच कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला. तिकडे प्रवाशांचा त्रास कमी व्हावा म्हणून शाळेतील बस व प्रवासी बसेसना वाहतुकीसाठी अनुमती देण्यात आली, मात्र यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखद होण्याऐवजी आर्थिकरित्या प्रभावित झाला. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर क्षेत्रीय परिवहन अधिकार्यालयाने बैठक बोलवली व संबंधित आवश्यक सूचना दिल्या. तसेच शहरात व शहराबाहेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ST एवढंच भाडं आकारण्यात यावं, अन्यथा RTO द्वारा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.